नमस्कार मंडळी, स्मार्ट विलेजमध्ये आपण सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. मंडळी, स्मार्ट विलेज म्हणजे नेमकं काय? तंत्रज्ञान विज्ञानाचा खूप वापर करणं म्हणजे स्मार्ट होणं होय? नाही. तर भविष्यात येणाऱ्या अडचणींचं नियोजनबद्ध शिस्तबद्ध पद्धतीने नियोजन करणं म्हणजे स्मार्टनेस. बघा ना, कळमेश्वर तालुक्यातील घोराड या गावातील लोकांनी नेमकं केलं काय, तर पावसाच्या पाण्याला साठवून त्याचं शिस्तबद्ध पद्धतीने योग्य नियोजन करून गावात येणाऱ्या पुढील पिण्याच्या पाण्याचा आणि शेताला लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न त्यांनी अगदी रितसर सोडवलेला आहे. आता या स्मार्टनेसला आपण काय म्हणायचं? चला तर मग बघूया आपणच. या धरेवर माणसासाठी निर्माण केलेलं अमृत म्हणजेच पाणी. आपल्याला जगण्यासाठी, शेतीसाठी, उद्योगासाठी, सर्वच गोष्टींसाठी पाणी हे अत्यावश्यक आहेच. पण माणसानं या अमृताची घ्यावी तेवढी काळजी घेतली नाही. परिणामी या धरेनं माणसाला या अमृताचं दान कमी केलं. यामुळं अनेकांच्या जगण्यावरच आघात होऊ लागला. निसर्गचित्र बदललं, त्यामुळं कुठं अतिवृष्टी, कुठं दुष्काळ. पण सतत वाढणारं तापमान, पाण्याचा बेसुमार वापर आणि पाण्याची होणारी बर्बादी यामुळे दिवसेंदिवस पाण्याचं दुर्भिक्ष होत चाललंय. ग्रामीण भागात तर ही परिस्थिती अधिकच भयावह होत चालली आहे. गावातील वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याची मागणी वाढली आहे. पर्यायानं सर्वत्र पाण्याचे नवे नवे स्रोत निर्माण झाले खरे, पण या प्रत्येक नव्या स्रोतांमुळे भूजल पातळी दिवसेंदिवस अधिक खोल जाऊ लागली. माणसानं केलेल्या शोषणामुळं धरेनं दिलेल्या अमृताची माणसानंच लयलूट केली. कधी 200 फूट तर कधी 300 फूट खोल गेलं तरी पाणी मात्र मिळेना. हेच चित्र अनेक गावांचं आहे. या सगळ्या निराशेच्या गर्द छायेत एक आशेचा किरण दिसून आला कळमेश्वर तालुक्यातील घोराड या गावी. घोराड ग्रामपंचायतीची ही कहाणी काही वर्षांपूर्वी इतर गावांप्रमाणेच होती. पण ग्रामपंचायतीनं नागपूरच्या जिल्हा परिषदेच्या यांत्रिकी विभागाकडे याबाबत मदत मागितली, तेव्हा यांत्रिकी विभागानं यावर एक जुनाच पर्याय नव्या स्वरूपात सुचवला. त्यांनी भूजल पुनर्भरण कार्यक्रम एका आधुनिक स्वरूपात राबवला. ग्रामपंचायतीच्या छताला हा प्रयोग त्यांनी राबवला आणि ग्रामपंचायत इमारतीच्या छताला सुयोग्य पद्धतीनं निर्मिती करत पावसाच्या पाण्याला एकाच ठिकाणी उतरवण्यासाठी छताला प्लास्टरिंग करून त्याचा उतार व्यवस्थित करून पावसाच्या पाण्याला पाईपद्वारे कुठेही लीकेज न होऊ देता बंद झालेल्या बोरिंगच्या खड्ड्यात आणून सोडलं. रूपटॉप रेन वॉटर हार्वेस्टिंगचा या ठिकाणी प्रायोगिक तत्वावर कार्यक्रम आपण राबवलेला आहे. आपल्या गावामध्ये जे मृत झालेले हे विंधन विहिरी म्हणजे जे बोर आहे, हे आता फ्लश करणे शक्य नाही. त्यामुळे आम्ही या बिल्डिंगवरचं, ग्रामपंचायत बिल्डिंग व इतर बिल्डिंगवरचं पाणी हे जमा करून आपण त्या रूफवरचं पाणी आपण त्या बोरमध्ये सोडलेलं आहे. जेव्हा पाऊस आला, त्यावेळी पावसाचा प्रत्येक थेंब साठवण्याच्या नियोजनाला मूर्त रूप लाभलं. साठवलेल्या पाण्यानं आपलं अस्तित्व दाखवून दिलं. रेन वॉटर हार्वेस्टिंगचा उत्कृष्ट प्रयोग घोराड ग्रामपंचायतीनं राबवला आणि ग्रामपंचायतीचाच आदर्श घेत गावातील अनेक ठिकाणी हा प्रयोग विहिरींमध्ये, घरांमध्ये देखील राबवण्यात आला, ज्यामुळं आज संपूर्ण गावात कुठेही पाण्याची कमतरता नाही. या गावात टँकरनं करावा लागणारा पाणी पुरवठा संपूर्णपणे बंद करण्यात आला. कडक उन्हाळ्यात देखील गावातील विहिरींमध्ये मुबलक प्रमाणात पाणी असतं, यामुळं गावकऱ्यांना पाण्यासाठी वणवण भटकावं लागत नाही. या प्रयोगाच्या यशस्वीतेनंतर हा प्रयोग आसपासच्या अनेक गावांत राबवण्यात आला. एका छोट्याशा प्रयत्नातून गावाच्या पिण्याच्या पाण्याची समस्या कायमची सोडवत अनेक गावांना टंचाईमुक्त करण्यात मोठा वाटा उचलणाऱ्या उपक्रमाचं सारेच कौतुक करत आहेत. समस्येतून संधी शोधत नव्हत्याचं होतं करण्यात ग्रामपंचायतीनं केलेली युक्ती ग्रामवासियांची सांघिक जलशक्ती ठरली आहे. पाण्याच्या उपलब्धतेतून आज हे गावच नाही तर आसपासची गावंही स्मार्ट होण्याकडे वाटचाल करत आहेत. फक्त विज्ञान आणि तंत्रज्ञानानं गावं स्मार्ट होत नाही, त्याला व्यवहाराची तसेच शिस्तबद्ध नियोजनाची जोड हवी, तेव्हाच खऱ्या अर्थानं गावं स्मार्ट होतील. स्मार्ट विलेजच्या मालिकेत घोराड हे गाव आदर्श ठरत आहे. आपले कृषी कल्याण